हॅलो जो गेम आपण आता बघणार आहोत तो दोन हजार वीस साली झालेल्या चेस सेमी फायनल मधल्या भारत विरुद्ध पोलंड यांच्या दरम्यानचा सामना आहे भारताकडून खेळणारा खेळाडू आहे पांढऱ्या बाजूला निहाल सरीन आणि काळ्या बाजूला जॅनिक इगोर आता बऱ्याच वेळा युरोपियन देशातले लोक जेचा उच्चार वाय सारखा करतात म्हणजे यानिक इगोर असंही म्हणतात तर मी इंडियन पद्धतीने उच्चार करतोय तर जॅनिक इगोर हा पोलंड देशाचा खेळाडू आहे तर हा डाव मला परवा लाईव्ह स्ट्रीम वरती एका सबस्क्रायबरने सजेस्ट केला होता मला एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये पण त्यामुळे मी हा डाव कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या डावात काय झालं ते आपण बघूया डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूंनी केली डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स ही इंडियन गेम ओपनिंग आहे सी फोर ई सिक्स नाईट एफ थ्री बी सिक्स जी थ्री बिशप बी सेवन बिशप जी टू दोन्ही खेळाडूंनी बी सेवन आणि जी टू ह्या दोन्ही स्क्वेअर्स वरती आपले उंट घेतलेले आहेत आणि आता ज्याला फिएंकेटो बिशप म्हणतात त्याचा ते, प्रयोग दोन्ही खेळाडूंनी केलेला आहे पुढची चाल होती सी फाईव्ह डी फाईव्ह ई टेक्स डी फाईव्ह नाईट जी फाईव्ह एच सिक्स नाईट एच थ्री बी फाईव्ह नाईट सी थ्री बी टेक्स सी फोर नाईट एफ फोर बिशप ई सेवन म्हणजे आपण जर सुरुवातीच्या काही चाली पाहिल्या तर दोन्ही खेळाडूंनी आपले घोडे आणि प्यादी यांच्यावरच भर दिलेला आहे फार डेव्हलपमेंट करण्याच्या भरघडीत दोघही पडलेले नाही आहेत म्हणजे थोडक्यात दोघांनी थोडीशी स्लो स्टार्ट केलेली आहे पुढची चाल होती नाईट टेक्स डी फाईव्ह बिशप टेक्स डी फाईव्ह नाईट टेक्स डी फाईव्ह नाईट सी सिक्स तुम्ही जर पाहिलं तर नाईट टेक्स डी फाईव्ह या चालीनंतर जर आता पांढरा घोडा दुसरीकडे कुठे गेला असता तर काळा हत्ती डायरेक्ट उंटाच्या अंडर अटॅक आला असता म्हणून काळ्या खेळाडूने नाईट सी सिक्स ही चाल खेळली आणि त्याने लगेचच काही काळ्या घोड्याने पांढरा घोडा मारला नाही पुढची चाल होती कॅसल बाय व्हाइट कॅसल बाय ब्लॅक बिशप एफ फोर नाईट डी फाईव्ह क्वीन टेक्स डी फाईव्ह फाई। रुक सी एट टेक्स सी फोर बिशप एफ सिक्स बिशप डी सिक्स असा काळ्या हत्तीवर अटॅक आहे म्हणून रुखी परिस्थिती पाहिली तर दोन्ही हत्ती आणि वजीर तुम्ही जर पाहिले तर एका कोपऱ्यात अडकल्यासारखे झालेले म्हणजेच काळ्या खेळाडूकडे बरेच मोहरे आहेत पण त्याची पोझिशन जी आहे ती थोडीशी खराब आहे पुढची चालू होती बिशप डी फाईव्ह नाईट ई फाईव्ह जीरा अटैक है मनुन, बिशप टेक्स फाइव रूक टेक्स फाइव बिशप टेक्स एफ सेवन चेक किंग रूक ए टू डी वन रूक बी एट बी थ्री कारण हत्ती अटैक डायरेक्ट बी टू या प्यादा होता मनु बी थ्री ज्यादा क्वीन ई सेवन बिशप जी सिक्स रूक टेक्स ई टू टेक्स डी टू या चालीनंतर नंतर निहाल सरींची चाल होती रुपटेक्स डी सेव्हन त्याने काउंटर अटॅक करून वजीरा शेजारचं प्याद मारलं आता कंपल्सरी क्वीन टेक्स डी टू ज्यानंतर टेक्स ई टू बिशप डी फोर बिशप डी थ्री क्वीन सी सिक्स बिशप बी वन जी सिक्स म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर आपण फार लवकर एका एंड गेममध्ये आलेलो आहोत अर्थात दोन्ही खेळाडूंकडे अजूनही वजीर आहे पण परिस्थिती पाहिली तर बोर्डवरचे बहुतेक पिसेस हे मारले गेलेले किंवा एक्सचेंज झालेले आहेत त्याचप्रमाणे दोन्ही खेळाडू आता प्यादांचा वापर करण्याचा प्रयत्न करतायत आणि एकंदरीतच आता फार काही वेगळा अॅग्रेसिव्ह अटॅक करण्यापेक्षा दोन्ही खेळाडूंचा प्रेफरन्स हा एंड गेममध्ये खेळण्याचा स्पष्टपणे दिसून येतोय पुढची चाल होती बिशप ई फोर क्वीन ई सिक्स आता बिशप पिन करण्याचा प्रयत्न होता पण किंग जी टू अजून तरी काही धोका नाही रुक ई एट ज्यानंतर एफ थ्री मी म्हणालो तसं की आता दोन्ही खेळाडू प्यादी आणि राजाचा देखील वापर करायला लागलेत आपण एका इंड मध्ये आलेलो आहे किंग जी सेवन रुक डी वन रुक डी एट क्वीन बी फाईव्ह क्वीन ई सेवन आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर पुन्हा एकदा बघा की दोन्ही खेळाडूंच्या सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये दोन्ही खेळाडूंचे अपोजिट कलरचे जे उंट आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने फिट झालेले आहेत म्हणजेच काळ्या खेळाडूने प्याद आणि उंट हे कॉम्बिनेशन यूज केले तेच कॉम्बिनेशन पांढऱ्या खेळाडून देखील युज केले आणि जोपर्यंत हे दोन्ही खेळाडूंचे मिळून हे चार मोहरे सेंटर कंट्रोल करतायत तोपर्यंत दोन्ही खेळाडूंना फार अटॅकिंग चान्सेस देखील नाही आहेत ज्यामुळे त्यांचा आता वेगळ्या चाली चालण्याचा प्रयत्न आहे पुढची चालू क्वीन सी फोर डी सिक्स एच फोर क्वीन सी टू जी फाईव्ह एच टेक्स जी फाईव्ह एच टेक्स जी फाईव्ह रुक एच वन रुक एच सिक्स काळ्या खेळूने लगेचच एच कॉलम कंट्रोल करण्याचा प्रयत्न कमी सॉरी म्हणजे प्रयत्न पांढऱ्या खेळाडूचा जो प्रयत्न होता तो ब्रेक केलेला आहे रुक टेक्स एच सिक्स किंग टेक्स एच सिक्स क्वीन डी वन क्वीन एफ सेवन क्वीन एच वन चेक क्वीन एच फाईव्ह काळा खेळाडू आता क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय कारण एंड गेम मध्ये मग त्यानंतर दोन्ही खेळाडूंकडे अपोजिट कलर बिशप आणि तीन आणि चार प्यादी राहतील जी एंड गेममध्ये डिफेंड करणं किंवा ड्रॉ करणं सोपं आहे पण निहाल सरीनचा वेगळा प्लॅन होता त्याची चालू होती क्वीन एफ वन त्याने क्वीन एक्सचेंज केली नाही जी फोर जी फोर नंतर क्वीन ए सिक्स चेक किंग जी सेवन ज्यानंतर क्वीन टेक्स ए सेवन चेक किंग एफ सिक्स तुम्ही जर पाहिलं तर आता निहाल सरीन दोन प्यादांनी आघाडीवर आहे क्वीन बी सिक्स चेक किंग जी सेवन आणि काळा खेळाडू अतिशय हुशारीने आपला राजा मागे पुढे करतोय त्याला ते, काहीही करून राजाला चेक आणि प्यादावर अटॅक असा डबल ट्रॅप होऊ द्यायचा नाहीये पण निहाल सरींची चाल होती क्वीन सी सेवन चेक किंग एफ सिक्स क्वीन एफ फोर चेक आणि फायनली निहाल सरीनने राजा आणि प्याद हे एका वेळी ट्रॅप केलेले आहेत किंग ई सेवन क्वीन सी सेवन चेक किंग एफ सिक्स क्वीन डी सिक्स चेक किंग जी सेवन क्वीन ई सेवन चेक किंग जी एट क्वीन ई सिक्स चेक किंग एफ एट आणि हे एवढ्या सगळ्या चाली झाल्यानंतर निहाल सरीने क्वीन टेक्स जी फोर ही चाल खेळली आता तो तीन प्यादांनी आघाडीवर आहे म्हणजे इंड मध्ये कम्प्लिटली विनिंग मध्ये आहे इथं क्वीन एक्सचेंज झाली तरी त्याला काही फरक पडत नाही म्हणून त्याने फायनली ते प्याद मारलंय पण काळ्या खेळू फरक पडत होता म्हणून त्याने क्वीन एच सिक्स ही चाल खेळली ज्यानंतर क्वीन एफ फाईव्ह चेक किंग ई सेवन एफ फोर क्वीन ए सिक्स क्वीन एच सेवन चेक किंग एफ एट क्वीन एफ फाईव्ह चेक किंग ई सेवन क्वीन जी फाईव्ह चेक किंग एफ एट क्वीन डी एट चेक किंग एफ सेवन क्वीन सी सेवन चेक किंग एफ क्वीन बी एट चेक ई सेवन क्वीन बी सेवन चेक फायनली निहाल ने क्वीन आणि राजा दोन्ही एका वेळी पुन्हा ट्रॅप करण्यात यश मिळवलं आता कंपल्सरी क्वीन टेक्स बी सेवन बिशप टेक्स बी सेवन किंग डी सिक्स आता निहाल सरी एंड गेम मध्ये तीन प्यादांनी आघाडीवर आहे म्हणून क्वीन एक्सचेंज त्याला फायदेशीर होता बिशप ए सिक्स बिशप सी फोर चेक किंग एफ सिक्स ए फोर बिशप सी थ्री किंग एफ थ्री बिशप ए फाइव जी फोर बिशप बी फोर जी फाइव चेक किंग जी सेवन किंग जी फोर बिशप डी टू एफ फाईव्ह आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचं कारण तुम्ही बघितलंच की का पांढऱ्या खेळाडूकडे तीन एक्स्ट्रा प्यादी होती त्याच्यामुळे तो प्यादी जशी जशी पुढे ढकलेली तसं एखादं प्याद एक्सचेंज होऊ शकलं असतं पण कोणतं तरी एक प्याद हे नक्कीच वजीर बनलं असतं त्याचप्रमाणे जर गरज पडली असती तर निहाल सरीनने काळ्या उंटासाठी आपली दोन्ही प्यादी देखील नक्कीच एक्सचेंज केली असती आणि राजा जो आहे तो हळूहळू सी फाईव्ह या काळ्या प्यादापर्यंत आणला असतात ते प्याद मारलं असतं आणि बी प्यादी पुढे ढकलली असती अर्थात भरपूर वेरिएशन होऊ शकतील हा गेम पुढे खूप जास्त वाढू शकला असता पण एकंदरीत ते खेळत राहण्यात काळ्या खेळाडूला काहीही फायदा नव्हता कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू चेकमेट होण्याची जराही शक्यता नव्हती तर हे सर्व लक्षात घेऊनच काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि निहाल सरीनने चेस ऑलिम्पियाडमध्ये हा डाव सेमीफायनलमध्ये जिंकला होता तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही नवीन नवीन चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद